कशा प्रकारांनी कोणी भूमिका घ्यायची किंवा काय करायचं किंवा प्रत्येक पक्षाच्यामधून अजून अशी पडझड होते की नाही याची गॅरंटी कोण देणार. मला असं वाटतं की कुठेतरी न्यायिक चौकटीचं आणि निरपेक्ष बुद्धीचं त्याच्यामधून अतिक्रमण होतं तुमच्या प्रश्नांमुळे, त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकार देते. मी असं म्हणेन की आपलं 80% समाजकारण जे आहे ते करण्यावरती भर आपण दिला तर 20% राजकारणात सुद्धा आपल्याला पूर्वी जसं यश मिळालं तसं यश नक्की मिळेल. तुमच्या जुन्या सहकारी जे आहेत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, एक सहकारी जात आहेत. आता त्यांच्याकडनं दावा असा केला जातो शिवसेनेकडनं की सगळे नगरसेवक सगळे विधान परिषद आमदार आमच्याकडे येतील, याचं खूप मोठं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं काही? नाही, मला या गोष्टीवर काहीच मला प्रतिक्रिया द्यायची नाही. तर एक विधान परिषदेच्या आतसंबंधित एक विषय आहे, खरं तर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडं विधान परिषदेच्या आमदारांची संख्या खरं तर सेम झाली आहे आणि त्यानुसार आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी देखील दावा करू शकतो. अजित पवार असं म्हणाले पुण्यात की आम्ही त्यावरही विचार करतो. या संदर्भामध्ये पक्षांचे गटनेते असतात ते निर्णय घेत असतात आणि कशा प्रकारांनी कोणी भूमिका घ्यायची किंवा काय करायचं किंवा प्रत्येक पक्षाच्यामधून अजून अशी पडझड होते की नाही याची गॅरंटी कोण देणार? पण आमदार पदाचा राजीनामा न देता त्या शिंदे गटात गेला, म्हणजे शिवसेनेत गेला, मला प्रतिक्रिया द्यायची नाही. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता असा एक कायदा सांगा. मी याच्यावरती भाष्य करू शकत नाही, कारण असं की न्यायाधीश कधी म्हणजे आम्ही पीठासीन अधिकारी म्हणजे आमची भूमिका न्यायपालिकेसारखी असते, त्याच्या आमच्या मर्यादा आहेत. हे तुम्हाला परत परत सांगून सुद्धा तुम्ही राहुल नार्वेकरांनाही तसेच प्रश्न विचारता, आम्हालाही तसेच प्रश्न विचारता. मला असं वाटतं की कुठेतरी न्यायिक चौकटीचं आणि निरपेक्ष बुद्धीचं त्याच्यामधून अतिक्रमण होतं तुमच्या प्रश्नांमुळे, त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकार देते. नाही, मी मला इच्छा नाही बोलायची. मला इच्छा नाही बोलायची. प्रश्न आहे ताई, कारण तुम्ही राजीनामा घेऊ शकता असा एक कायदा सांगतो ना की विधान परिषदेच्या आमदारांनी जर राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून तुमच्याकडे तो अधिकार आहे ताई. तर अशी काही ऍक्शन घेण्याच्या तयारीत ताई आहे? तुझं कुठल्या पुस्तकात तू वाचलेस मला जर उद्या येऊन दाखव, मग आपण चर्चा करू त्याच्यावर. ताई, एक पॉलिटिकल प्रश्न होता, खरं तर हा सगळा एक वर्ष कम्प्लीट झालं पण अजूनही ते म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी आमदारांना वेळ नाही दिला, किंवा मग आम्ही 50 कोटी घेतलं असेल तर आदित्य आणि उद्धवने दाखव, आम्ही तुमच्या घरी भांडे घासू, रामदास कदम असं म्हणाले बोलताना. मला मुळात काय वाटतं की राजकीय मतभेद त्यांचे जे झालेले आहेत की शिवसेना उद्धवजी ठाकरे गट संपूर्ण किंवा पक्ष हा मवी याच्याबरोबर आहे आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, हेच राजकीय मतभेद खरंचं मूळ आहे ना. आणि त्यामुळे बाकीच्या व्यक्ती जोपर्यंत त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, शेवटी कुणी कोणाला 100% वेळ देऊ शकत नसतो आणि त्याच्यामुळे अशा गोष्टीपेक्षासुद्धा राजकीय मतभेद काय आहेत त्याच्यावरती जर का ते सगळेच जणांनी बोलले तर ते जास्त योग्य राहील असं मला वाटतं की जे काल उद्धवजी ठाकरे यांनी राजकीय मतभेद मांडलेले आहेत आणि म्हणून व्यक्तिगत टीकेपेक्षा आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे वैचारिकदृष्ट्या याच्यानुसार आपल्याला पुढचं राजकारण करायचं असतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की वैयक्तिक टीका जी आहे ती सोयीसोयीने बऱ्याच वेळेला लोकं वापरतात. तर तुमच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना काय संदेश देऊ इच्छिता? मला एक सांगायचं आहे सगळ्या शिवसैनिकांना की आपण खूप वर्षबरोबर काम केलेलं आहे, अनेक सुखदुःख पाहिलेली आहे, चढउतार पाहिलेले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की जेव्हा समुद्राला भरती असते तर त्यावेळेला चंद्रबळ खूप असतं आणि जेव्हा समुद्राला ओहोटी असते त्याला आपण शांत राहायचं असतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपलं 80% समाजकारण जे आहे ते करण्यावरती भर आपण दिला तर 20% राजकारणात सुद्धा आपल्याला पूर्वी जसं यश मिळालं तसं यश नक्की मिळेल. आता त्याचा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे जाणार का, किंवा कारण सगळ्या विरोधी पक्षाने ते गेले ते पण निशाणा उद्धव ठाकरेंना वर्षातला. मला असं वाटतं त्यांना औरंगजेबाच्या थडग्यावरती जायची सवय आहे, बऱ्याच वेळा गेलेले आहेत पूर्वी सुरात. बॅकग्राऊंड आहे.